वेध परिवार साहित्य विभाग घेऊन येत आहे शिक्षक पालक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी गोष्टी आव्हानांच्या मागील सदरात आपण आव्हानांचे महत्त्व आव्हान म्हणजे काय आव्हानाची भूमिका आव्हाने कशी द्यायची याची माहिती घेतली या सदरात आपण आव्हानांची भाषा कशी असावी आव्हानांचे कोणकोणते प्रकार आहेत हे जाणून घेऊयात वाचनस्वर प्रियांका पाटील आव्हानांची भाषा कशी असावी आव्हानांची भाषा सोपी सहज आकलन होणारी असावी विद्यार्थ्यांना आनंदाने कृतीत सहभागी होण्यास प्रेरित करणारी अशी आव्हानांची भाषा असावी भाषा आटोपशीर आणि स्पष्ट असावी मुलांचा उत्साह वाढवणारी आव्हानांची भाषा असली पाहिजे लोकभाषेचाही आव्हानांमध्ये वापर करण्यात यावा आव्हान देताना खालीलप्रमाणे वाक्यरचना असेल तर मुलं ती पूर्ण करताना रुची घेतात आव्हानांची भाषा दोन प्रकारे आपल्याला सांगता येईल स्वतःसोबत स्पर्धा ज्या भाषेतून हे स्पष्ट होईल की मुलांची स्वतःसोबत स्पर्धा आहे यामधून मूल हे समजून घेईल की त्याची इतर कोणासोबत स्पर्धा नसून स्वतःसोबत स्पर्धा आहे म्हणजेच कालच्या आव्हानापेक्षा आजचे आव्हान त्याला अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करावेचे आहे इतरांसोबतची स्पर्धा ज्या भाषेतून मुलांची एकमेकांसोबत स्पर्धा असेल यामधून वर्गातील आणि शाळेतील मुलांमध्ये एक प्रकारचे निकोप स्पर्धेचे वातावरण तयार होईल स्वतःसोबतची स्पर्धा असलेली काही वाक्य इतक्या वेळात तुला हे काम पूर्ण करायचे आहे इतक्या वेळेत किमान हे काम तुम्हाला प्रत्येकाला पूर्ण करायचे आहे दिलेल्या वेळात जास्तीत जास्त तुम्हाला वैयक्तिकरित्या पूर्ण करायचे आहे दिलेल्या वेळात कमीत कमी चुका करून तुम्हाला का हे काम पूर्ण करायचे आहे इतरांसोबत असणारी स्पर्धा असलेली काही वाक्य हे कोण करू शकते पाहूया कोण बरोबर करतो इतक्या वेळात कोण कोण करणार कोण सर्वात जास्त करतो ते पाहूया असे केले तर काय होईल असे नाही केले तर नवीन गोष्ट कोणाला करायला आवडेल असं कोणाला आवडेल कमीत कमी वेळेत कोण करतो ते पाहूया हे शोधा अधिक माहिती मिळवा भेट घ्या विचारा व ठरवा बघू बरं कोण करत आहे कोणता गट हे करू शकतो बरं बघू तुला जमतं का तुला वेगात काम करता येतं का मनानं गणित करता येतं का घरातील वस्तूंची नावे सांग त्यांची संख्या सांग धुतलेल्या भाज्यांची वेगवेगळ्या आकारात रचना कर मुलांना मित्र ताई दादा घरातील सदस्य तसेच तंत्रज्ञान यांची मदत घेण्याची सवय लावा इत्यादी अशा पद्धतीने आपण शिक्षक या भूमिकेत न राहता एक सुलभक म्हणून जर मुलांसोबत राहिलो तर आव्हाने देताना आपण पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत आणि आपला त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे अशी जाणीव जर मुलांना करून दिली तर मुलं कोणतीही आव्हाने सहज पेलून घेतात आव्हानांचे स्वरूप आव्हानांचे प्रकार आव्हाने कोण कोणाला देऊ शकते आपण स्वतःच स्वतःला आव्हान देऊ शकतो एकाने दुसऱ्याला आव्हान देता येते मित्राने मित्राला शिक्षकाने विद्यार्थ्यांना पालकांनी पाल्याला अशी आव्हाने देता येतात वैयक्तिक जोडीमध्ये गटात वर्गात ते वैश्विक अशा टप्प्याने आव्हानांचा आवाका वाढवत नेता येतो यालाच आपण एकेरी आव्हान म्हणजेच स्वतःच स्वतःला दिलेले आव्हान दुहेरी आव्हान म्हणजे जोडीमध्ये दिलेले आव्हान आणि तिहेरी आव्हान म्हणजे गटात दिलेले आव्हान असेही म्हणता येईल स्तरानुसार दिली जाणारी आव्हाने असर स्तरावरील आव्हाने ही आव्हाने वर्गातील असर स्तरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत क्षमता गतीने प्राप्त करण्यासाठी मदत करणारी अशी असतात नास स्तरावरील आव्हाने त्या त्या वर्गातील अध्ययन क्षमता वेगाने प्राप्त करण्यास पूरक आव्हाने या प्रकारात देता येतात अशा आव्हानांमुळे मुलांना एक तृतीयांश वेळात पाठ्यक्रम पूर्ण करण्यास मदत मिळते पिसा स्तरातील आव्हाने ही अशी आव्हाने असतात ज्यातून मुलांच्या अंगी असलेल्या विविध बुद्धिमत्ता यांना संधी देणारी आव्हाने आपण देऊ शकतो तसेच यातून एकवीसव्या शतकातील कौशल्य किंवा लर्निंग स्किलच्या विकसनाला संधी देता येते वाबळेवाडी शाळेतील कॉग्नेटिव्ह बॅग या लेखामध्ये उल्लेख झालेले आव्हाने हे पिसा स्तरामध्ये येतात मिश्र आव्हाने मिश्र आव्हानांमध्ये आपण अशा प्रकारची आव्हाने मुलांना देऊ शकतो जी असर नास आणि पिसा या तीनही स्तरावरतीत विद्यार्थी त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार वरच्या पातळीवरचे काम करत दिलेली कृती पूर्ण करू शकतात जसे असर लेवलचे विद्यार्थी मूलभूत क्षमतांशी संबंधित वाचन लेखन गणन यावरचे प्राथमिक काम करतील त्याच विषयावर नासचे विद्यार्थी पुढच्या टप्प्याचे काम करतील आणि पिसाचे विद्यार्थी सर्जनात्मक काम करून काम पूर्ण करतील खुली आव्हाने आणि बंदिस्त आव्हाने खुली आव्हाने खुली आव्हानं म्हणजे अशी आव्हानं जी वर्ग पातळीवर दिली जातात जसे की जास्तीत जास्त समानार्थी शब्द कोण शोधून आणतो ते पाहूयात या आव्हानामध्ये मुलं आपापल्या क्षमतेनुसार शब्द शोधून आणतील असर लेवलची मुलं कमी शब्द शोधून आणतील तर पिसा लेव्हलची मुलं सर्वात जास्त शब्द शोधून आणतील बंदिस्त आव्हाने बंदिस्त आव्हानं म्हणजे मुलांच्या असर नास आणि पिसा अशा त्यांच्या क्षमतेनुसार आव्हानं दिली जातात जसे की पाठातील कठीण शब्दांचे अर्थ शोधून आणा हे झालं असर लेवलचं आव्हान पाठावरील जास्तीत जास्त प्रश्न तयार करून आण हे झाले नास लेव्हलचे आव्हान आणि पाठावर उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न तयार करून आण हे झाले पिसा लेवलचे आव्हान या भागात आपण आव्हानांची भाषा आणि आव्हानांचे प्रकार याची माहिती घेतली पुढील भागात ऐकूयात आव्हानांचे फायदे आणि आव्हाना देताना घ्या वयाची काळजी भेटूया पुढील भागात वेध परिवाराच्या वतीने धन्यवाद